स्वयंभू आमचा विटेवरी उभा चैतन्याचा गाभा पांडुरंग नाही घडविला नाही बैसविला पुंडलिका आला भेटावया द्वारकेची अवघी घेऊनी संपत्ती आले ऋषिकेशी पंढरीशी तुका म्हणे मूर्ती घडविली जे म्हणती त्याच्या मुखाप्रती किडे पडो. सगळ्यांना अगोदरच वॉर्निंग देत आहेत तुकाराम महाराज की असंही कोणी ही मूर्ती घडवली असं म्हणायचं असेल त्याच्या तोंडामध्ये किडे पडतील. तुकाराम अत्यंत कडक शाप भाषा वापरतात. तर हे कोण आहेत? स्वयंभू भगवान श्रीकृष्ण. हे मूर्ती कोणी बनवलेली नाही आहे, ते कृष्णच आहेत. कशासाठी? पुंडलिकाला भेटायला आले. तर ती मूर्ती नाही आहे, चैतन्याचा गाभा पांडुरंग. आपल्याला आपलं अंतःकरण दगडासारखं असल्यामुळे आपल्याला मूर्तीमध्ये दगडापासून बनवलेली वाटते. परंतु व्रज प्रतिमा नाही तुम्ही साक्षात व्रजेंद्र नंदन. तर ही प्रतिमा नाही आहे किंवा मूर्ती नाही आहे, ही प्रत्यक्ष इथं तुकाराम वर्णन करतात की चैतन्याचा गाभा हा पांडुरंग. चैतन्य म्हणजे सच्चिदानंद. जरी आपल्याला दगडाची मूर्ती दिसत असेल आपल्या पाषाण हृदयी डोळ्यानं, तरी पण ती मूर्ती नाही आहे, चैतन्याचा गाभा पांडुरंग. नाही घडविला, त्याला कोणी घडवलेलं नाही आहे. नाही वैसविला, त्याची स्थापना पण कोणी केलेली नाही आहे. पुंडलिका आला भेटावया, जसा तो आला पांडुरंगा पुंडलिकाला आपल्या भक्ताला भेटायला, तसाच तो तिथे उभा आहे. कुणी त्याला घडवलेलं पण नाही आणि कोणी तिथे पुणे त्याची स्थापना पण केलेली नाही. द्वारकेची अवघी घेऊन ही संपत्ती. तर द्वारकेवरनं भगवान श्रीकृष्ण इथे आले. आले ऋषिकेशी पंढरीशी, असे हे भगवान ऋषिकेश हे पंढरपूरला आले. तर असं जर कोणी म्हणेल की ही मूर्ती घडवली तर त्याच्या तोंडाला किडे पडतात.